you, sir. Good morning, everybody. First of all, I thank the CHME Society for giving me this opportunity to share my thoughts in the subject of student counseling. From last 22-23 days, we all are From last 22-23 days, we all are going through various, getting various good stuff to refresh ourselves in various sessions. Today, I am going to talk about a very important quality that each teacher should have is a counseling. It is a counseling with the students, it is a counseling with the parents and all. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार गुरुकुल पद्धत चालत आलेली आहे. या गुरुकुल पद्धतीमध्ये राजाचा मुलगा किंवा शेतकऱ्याचा मुलगा हे दोघही एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी शिकत होते. त्यांच्यामध्ये गुरुकुलातच राहायची सोय असायची, त्यांचे कपडेही एकसारखे असायचे, त्यांची खाण्याची व्यवस्था ही एकसारखीच असायची आणि त्यांना त्यांच्या आठव्या वर्षीपासून ते साधारण अठराव्या विसाव्या वर्षीपर्यंत त्यांना त्या गुरुकुलात राहावं लागायचं आणि सगळी शिक्षण त्यांना तिथे मिळत असे आणि त्यानंतर ते त्याच्या त्यांच्या गावात म्हणा राज्यात जाऊन पुढचा कार्यभाग सांभाळत असत. हळूहळू जसं माणसाची प्रगती झाली तसं तसं शाळा आल्या. शाळा आल्यानंतर शाळेतही आपल्याकडे सर्वधर्म समभाव किंवा ह्या गोष्टी बऱ्याचशा जोपासल्या जातात आणि आपण आजकालच्या काळात असं म्हणू शकतो की बऱ्याच ठिकाणी अजूनही काही ठिकाणी गुरुकुल पद्धती आहे किंवा आता जे बोर्डिंग स्कूल्स असतात दॅट वी कॅन कॉल ऍज अ गुरुकुल पद्धत. कारण की बोर्डिंग स्कूलमध्येही मूल त्याच्या घरापासनं लांब राहत असतं आणि एकाच ठिकाणी सगळे, मग तो श्रीमंत असो गरीब असो कोणत्याही जातीचा असतो, तो एकाच ठिकाणी एकाच छत्राखाली एकाच पद्धतीचं शिक्षण घेत असतो. हे सगळं करताना शिक्षिका म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी असते. सर, तुम्ही माझं स्क्रीन पुढची स्लाइड शेअर करा. व्हाईल डुईंग द काउन्सिलिंग, फर्स्ट अँड मोर इम्पॉर्टंट थिंग द टीचर शिक्षकाच्या लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे All children should be taught to unconditionally accept, approve, admire, appreciate, forgive, trust and ultimately love their own person. प्रत्येक मूल स्वतंत्र असतं. शिक्षकाच्या जेव्हा समोर मूल असतं तेव्हा शिक्षकाची पहिली जबाबदारी अशी आहे की त्याला गाईड करताना त्याचं स्वत्व सांभाळायचं असतं. त्याचं स्वत्व कुठेही हरवू नाही याची काळजी प्रत्येक शिक्षकांनी घेतली पाहिजे. ती घेताना त्याला सोशली, तो सायकोलॉजिकली त्याच्या सगळ्या डिफिकल्टीज या सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. काउन्सिलिंग इज असिस्टन्स गायडन्स फॉर इन रिझॉल्विंग पर्सनल सोशल सायकोलॉजिकल डिफिकल्टीज प्रॉब्लेम्स बाय प्रोफेशनल्स. बेसिकली काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन म्हणजे काय तर एक आपल्याला सपोर्ट सिस्टम आहे. ही सपोर्ट सिस्टम आपल्याला लागते आपले पर्सनल प्रॉब्लेम्स, काही सोशल प्रॉब्लेम्स, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी. प्रोफेशनल्सनी दिलेली ही एक सेवा आहे. जेव्हा आपण आपले पर्सनल प्रॉब्लेम अनलेस आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर इज ऑल्सो अ काउन्सिलर. तो आपल्या तब्येतीबद्दलची आपल्याला योग्य ती काळजी कशी घ्यायची किंवा आत्ता आपल्या शरीराला काय आवश्यक आहे, काय आपण केलं पाहिजे. जसं आता करोना व्हायरसमध्ये आपल्याला वेळोवेळी डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या स्लाइड्स येत आहेत की तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. इज अ असिस्टन्स, इज अ काउन्सिलिंग. काही वेळेला आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात तेव्हा आपण आपल्या चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो. बट
हे सगळे जे प्रोफेशनल्स असतात ते आपण गेल्याशिवाय आपल्याला समुपदेशन करत नाहीत, आपल्याला काउन्सिलिंग करत नाही. अनलेस अँड अंटिल वी गो टू देम, वी टॉक टू देम, वी आर नॉट गेटिंग गायडन्स फ्रॉम देम. शिक्षक हा एकच व्यक्ती असा आहे सोसायटीमध्ये की जो न सांगता न विचारता त्याची जबाबदारी असल्यामुळे तो ते समुपदेशन सतत करत असतो, रिपीटेडली करत असतो. आणि त्याचं एकच एम असतं की आपल्या भारताचा उत्तम नागरिक माझ्या हातून घडला पाहिजे आणि त्यासाठीच तो सगळे प्रयत्न करत असतो. नेक्स्ट स्लाइड. आपण जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा काउन्सिलिंग मध्ये कम्युनिकेशन म्हणजे संवाद हा अत्यंत आवश्यक असतो. संवादाचे दोन प्रकार असतात, एक असतं प्रोसेस कम्युनिकेशन, एक असतं रिझल्ट कम्युनिकेशन. हे प्रोसेस कम्युनिकेशन किंवा रिझल्ट कम्युनिकेशन हे दोन्हीही इट डिपेंड्स ऑन द जेंडर. हाऊ आय विल टेल यू. प्रोसेस कम्युनिकेशन इज ऑलवेज विथ द फीमेल जेंडर. Whenever you are counseling with a female gender, she is always in the process communication, whereas the male gender is always in the result communication. I'll give you one example. तुम्हाला वर्गामध्ये एखाद्या शिक्षकाने सांगितलं की उद्या तुम्ही, मी खूप साधं छोटं एक्झाम्पल घेते आहे, उद्या तुम्ही एक एक लिंबू प्रत्येकाने आणायचं आहे. मुली विचारतील मग आपण सरबत करायचं आहे का, मग सरबत करायला टीचर आम्ही साखर मीठ पण आणू का. त्याच्याऐवजी मुलं विचारतील येस उद्या आपल्याला शाळेत सरबत प्यायचंय, मग त्या लिंबाचं काय करायचंय, त्याची प्रोसेस काय आहे. दे आर नॉट थिंकिंग इन दॅट प्रोसेस. सो संवाद करताना आपल्याला जेव्हा आपण मूल शाळेत येतो ते साधारण 3 वर्षाचं, आजकालच्या काळात 3 वर्ष पूर्ण झाल्यावर मूल शाळेत येतं, ते साधारण 4th पर्यंत मुलांचं समुपदेशन करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पालकांशी सुद्धा संवाद साधावा लागतो. मुलांशी साधल्यानंतर आपल्या पालकांना पण आपल्याला त्या कम्युनिकेशन मध्ये, त्या प्रोसेस मध्ये इन्वॉल्व्ह करायला लागतं, तरच त्या मुलांपर्यंत आपण काय सांगतोय ते कदाचित कधी कधी पोचतं. जेव्हा आपण असा संवाद साधत असतो आणि जेव्हा मोठ्या वर्गांना काउन्सिलिंग करत असतात शिक्षिका म्हणजे 5वी ते 10वी सेकंडरी सेक्शन मध्ये, तर सेकंडरी सेक्शन मध्ये हा कदाचित जो पॉइंट आहे रिझल्ट कम्युनिकेशन आणि प्रोसेस कम्युनिकेशन हे त्या शिक्षिकांना जाणवत असेल की आपण जेव्हा मुलींना काउन्सिलिंग करतो तेव्हा त्या टप्प्याटप्प्याने हे झाल्यावर हे होईल, हे झाल्यावर हे होईल, म्हणजे टप्प्याटप्प्याने त्या समजावून घेतात. आणि मेल जेंडर जेव्हा जी मुलं असतात स्टुडंट म्हणून ते रिझल्ट ओरिएंटेड असतात, मग मी हे केलं तर माझे पर्सेंटेज किती वाढतील, हा विचार मेल जेंडर मध्ये. जेव्हा काउन्सिलिंग करतो ते काउन्सिलिंग करताना वर्गामध्ये काउन्सिलिंग करताना वर्गामध्ये सपोज 30-35 मुलं आहेत, काही ठिकाणी 40 असतात, 50 असतात, शिक्षिकेला प्रत्येक मुलाचा स्वभाव, प्रत्येक मुलगा कसा आहे हे माहिती असतं, त्यामुळे त्या वर्गवारी नुसार तिला त्या मुलांचं समुपदेशन करणं आवश्यक असतं. ते समुपदेशन करताना त्याच्यात 3 प्रकार असतात, एक इन्स्ट्रक्टिव्ह कम्युनिकेशन. इन्स्ट्रक्टिव्ह इन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह साईड. निर्देशित कम्युनिकेशन, निर्देशित काउन्सिलिंग. आता निर्देशित काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते विद्यार्थी सगळे हुशार वर्गात मोडणारे असतात, म्हणजे त्यांचा IQ लेवल इज ऑलवेज व्हेरी हाय. त्याच्यानंतर त्यांचं इनबिल्ट क्वालिटीज खूप चांगल्या असतात, त्यांना इनबिल्ट अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक छंद त्यांना माहीत असतात, ते जोपासत असतात, त्यांना आवड असते आणि त्याच्यासाठी ते वेळही द्यायची त्यांची तयारी असते. या सगळ्या बरोबर त्यांचं जे एन्व्हायरमेंट असतं, घरचं एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट, ते खूप चांगलं असतं, म्हणजे त्यांना घरातूनही तितकंच प्रोत्साहन असतं. तर मग शिक्षकांना अशा मुलांचं काउन्सिलिंग करताना त्यांना फक्त अभ्यासापुरतं सांगून चालत नाही, त्यांना एखादा धडा शिकवायचा असेल
तर त्या धड्यावर त्यांना काहीतरी शोध, आणखीन तू ह्याच्यात काय लिहून आणू शकशील, एखादी कविता शिकवली तर ती कविता शिकवताना जसं आपल्याला सावजी मॅडमनी सांगितलं होतं की एकच सब्जेक्ट घेऊन त्याच्यात तुम्ही महिनाभर तो सब्जेक्ट चालवू शकता, मग तो सब्जेक्ट घेताना जर हे निर्देशित पॉझिटिव्ह मुलांना ज्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल खूप चांगली आहे अशा मुलांना ते तो टॉपिक शिकवताना तुम्हाला त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी ऍड करता येतील, त्यांना सांगता येईल की तुम्हाला हा टॉपिक समजलाय ना, मग हा तुम्ही तुमच्या वर्गातल्या ज्यांना अजिबात समजत नाहीये त्यांना तुमच्या भाषेत समजावून द्या, म्हणजे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर इतर ठिकाणी आपण कसा करू शकतो हेही समजेल. दुसरा प्रकार जो आहे तो इंटेंडेड काउन्सिलिंग, दॅट इज अनिर्देशित. ह्या मुलांमध्ये काय असतं, ही माझ्या मुलीला, मी आता जे उदाहरण दिलं तुम्हाला मुलीचं, त्या माझ्या मुलीला तिच्या ड्रॉइंगच्या करिअरसाठी तिला काउन्सिलिंग कुठून मिळालं होतं, तर तिच्या शिक्षिकेकडून मिळालं होतं. तिच्या शाळेतल्या शिक्षिकेनी तिला अभ्यासाबरोबरच ती किती चांगलं ड्रॉइंग करू शकते किंवा त्याच्यात ती कशी पुढे जाऊ शकते याबद्दल समुपदेशन तिच्या शिक्षिकेनी तिला केलं होतं. आम्हाला तर काहीच त्याच्यातलं ज्ञान नव्हतं, म्हणजे अजूनही माझी मुलगी मला एवढंच सांगते, तिने काही चित्र काढलं की मी त्याच्यातल्या तिला हे असं नाही असं पाहिजे होतं, ती म्हणते तू मला फक्त चुका सांगत असतेस, तू मला कधीच चांगलं म्हणत नाही. त्यामुळे आम्हाला त्या विषयातलाच गंध नाही, तर मग तो ते काम कोणी केलं, तर ते काम तिच्या शिक्षकांनी केलं, शाळेतल्या शिक्षकांनी केलं. सर स्क्रीन रीडिंग मध्ये सेकंड पॉइंट आहे तो कोपिंग स्किल्स. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कोपिंग स्किल्स म्हणजे एखाद्या विषयातलं ज्ञान करून घ्यायचं, नवीन विषयातलं ज्ञान आपण घ्यायचं, त्याच्याशी कोपअप व्हायचं. हे कोपअप होताना वर्गातल्या इतर मुलांशी कोपअप होणं आहे किंवा विषयांशी कोपअप होणं आहे, शिक्षकांशी कोपअप होणं आहे, शिक्षकांना समावून घेणं आहे, विद्यार्थ्यांना समावून घेणं आहे. हे सगळं मूल तुमचं समुपदेशन जर उत्तम प्रकारचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मूल करू शकत. इम्प्रूव्ड आउटलुक ऑन लाईफ, त्याचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो जर शिक्षकांनी उत्तम समुपदेशन, उत्तम काउन्सिलिंग, वेळोवेळी त्याला चुकीच्या ठिकाणी त्याला परावृत्त करणं आणि चांगल्या मार्गावर नेणं किंवा त्याच्या अभ्यासातल्या त्याच्या चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकणं, हे जर काम शिक्षकाकडनं वेळोवेळी छान होत असेल तर त्या विद्यार्थ्याचा त्याच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ऍबिलिटी टू प्लॅन फॉर द फ्युचर, ही जी मुलं असतात त्यांचं स्वतःच फ्युचर, स्वतःच उद्या, माझा उद्या कोणता असेल हे प्लॅन करणं त्या मुलांसाठी खूप सोपं असतं. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला असं सांगते की मी एक उदाहरण देते इथे. माझे एक काका आहेत जे दोघंही डॉक्टर आहेत, त्यांची मोठा मुलगा आज WHO मध्ये चांगल्या पोस्टला, तोही डॉक्टर आहे, धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि जेव्हा ही मुलं शिकत होती तेव्हा धाकटाच बनणार आहे किंवा तुम्ही डॉक्टर आहे, हुशार होती मुलं, पण धाकट्या मुलांनी पहिल्यापासून सांगितलं होतं नाही हा मी ते असं पेशंटच्या जवळ जाणं आणि मग त्यांचं आजारपण आणि ते तपासणं हे सगळं मी नाही करणार ना. मग तू अरे काय करशील बघू, आधी BCOM तो होतो मग बघू म्हणलं. अजून खूप वेळ कोणता विषय आवडतोय अशी ही मुलं असतात की ज्यांना बेसिक, कधी कधी त्यांना असं वाटतं की मी हे करू शकतोय की नाही ते मला 11वी 12वी ग्रॅज्युएट होऊ द्या. कित्येक मुलं ग्रॅज्युएशन पर्यंत नॉर्मल मुलांसारखी असतात आणि अचानक त्यांना एखाद्या विषयात गती येते आणि मग त्यामध्ये
ते स्वतःचा उद्या बघू शकतात. पण हे कशामुळे होतं, तर त्यांना शैक्षणिक शालेय शिक्षणात जे त्यांना टीचरकडनं काउन्सिलिंग मिळतं, इम्प्रूव्ह सोशलायझेशन विथ पियर्स टीचर्स अँड फॅमिली, ज्या मुलांना उत्तम समुपदेशन मिळतं, समुपदेशन मिळताना शिक्षिका त्यांना समाजात कसं वावरायला पाहिजे, समाजात तुम्ही काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ह्याचंही शिक्षण त्यांना वेळोवेळी देत असतात. त्या शिक्षणामुळे काय होतं, तर मोठं झाल्यानंतर त्यांना त्यांच्या फॅमिली मेंबरशी कसं वागलं पाहिजे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी मुलांना एक एकटंच मूल असतं आणि सगळं विश्व, आई वडिलांचं सगळं विश्व त्या मुलाभोवती असतं. परंतु त्या मुलाला जेव्हा एखादा भाऊ किंवा बहीण येते, त्यावेळेला तो मुलगा डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे आतापर्यंत जे आई वडील फक्त माझे होते ते आता माझ्याकडे लक्ष देत नाही, हा विचार चौथी पर्यंतच्या मुलांमध्ये खूप असतो. मग या चौथी पर्यंतच्या त्या मुलांना तेव्हा प्ले करत असतो त्यांच्या आयुष्यामध्ये. मग शिक्षक त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधनं भावंडांप्रती तुमचं प्रेम कसं असलं पाहिजे, भावंड का गरजेचं आहे, हे सगळं शिक्षक जेव्हा सांगतो तेव्हा ते मूल घरी येऊन त्या आपल्या छोट्या भावंडांशी चांगलं वागायला लागतात. तसंच त्यांना टीचर्स बद्दल पण एक चांगला भाव मनात असतो. आणि हे तर मला वाटतं प्रत्येक आपल्यातला प्रत्येक शिक्षक हा ही टीचर्सच मुलांचं बुक आणि ह्या गोष्टीतनं खूप सोपं झालेलं आहे, मुलं आपल्याला कनेक्ट पण होतात. परंतु मी माझ्या शाळेतला एक अनुभव, जानेवारीला माझ्या शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंगला 12वीतली कॉलेजची मुलं आली होती, 2-3 मुली आणि 2-3 मुलं होते. आम्हाला पटकन लक्षात आलं नाही, फ्लॅग होस्टिंग झालं, मुलांचे चेहरे लक्षात राहतात लहानपणचे. त्या मुलांनी येऊन आपली ओळख दिली, मॅडम मी तुमच्या क्लासमध्ये होतो, मी सिनियर केजीला ह्या शाळेत होतो, म्हणून आम्हाला असं वाटलं की ह्या वेळेला आम्ही फ्लॅग होस्टिंगला कॉलेजमध्ये न जाता आमच्या छोट्या शाळेत तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आहे. याच्यातनं मुलांचं सोशली ते कसे कनेक्टेड आहेत, त्यांना टीचर बद्दल काय वाटतं, हे एंगेजमेंट विथ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, दिस इज फोरमोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट द टीचर इज डुईंग फॉर द स्टुडंट्स. एखादा हुशार विद्यार्थी असतो, आपण असं म्हणतो की तो पुस्तकी किडा आहे, म्हणजे तो सतत, त्याला वाचनाची आवड आहे, सतत अभ्यासाची आवड आहे. अशा मुलाला अभ्यासाबरोबरच त्याला इतर छंद लावण्याचं काम हे सुद्धा शिक्षकच करत असतो. किंवा एखादा मुलगा थोडासा शारीरिक त्याला काही त्रास आहे, हा हे तर उदाहरण माझ्या शाळेतलं आहे. एक मंत्री म्हणून विद्यार्थी होती, केजी सेक्शनला आमच्याकडे 3 वर्ष होती ती, आणि तिला स्किन प्रॉब्लेम होता. तिच्या हाताला जास्त काही जोरात लागलं तरी तिची स्किन इतकी नाजूक होती की त्याच्यातनं तिचा हात रक्तमंबाळ व्हायचा. पहिली 3 वर्ष अदरवाईज शी वॉज अ नॉर्मल चाइल्ड, पण तिला लिखाण आणि ह्या गोष्टीला आम्हाला जास्त तिला प्रेशर देता येत नव्हतं, तरी सुद्धा ती शाळेत येत होती. जेव्हा ती पहिलीला गेली तेव्हा तिच्या तो जो तिचा स्किन प्रॉब्लेम होता तो जसं जसं वयाने ती वाढत गेली, त्यांची ट्रीटमेंट जशी जशी तिला मिळत गेली तसं तिचं तिचा थोडासा प्रॉब्लेम कमी झाला. नंतर त्या प्रायमरीच्या टीचरला असं जाणवलं की हिला संगीताचं ज्ञान आहे बहुतेक तिला, कारण की ती वर्गामध्ये कॅसिओ वाजवल्यासारखं तिची बोटं फिरत असायची बेंचवर. मग त्या शिक्षिकेने काय केलं, तिला एकदा कॅसिओ हातात दिला, ती खूप सुंदर कॅसिओ वाजवायला लागली. ती कॅसिओ वाजवायला लागल्यावर तिला रोज शिक्षिकेने प्रेयर हळूहळू हळूहळू तिला सवय केली, कारण की जास्त वेळ वाजवलं की तिच्या बोटांना त्रास होत होता. मग हळूहळू तिला सवय करून आज ती मुलगी प्रेयर पूर्ण कॅसिओवर त्या शाळेची वाजवते आहे.
हे कशामुळे शक्य झालं? हे जर शिक्षिकेने तिचं समुपदेशन केलंच, पण त्याचबरोबर तिच्या पालकांनी त्या समुपदेशनाला उत्तम प्रतिसाद दिला. अशाही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात जी मुलं सोशल ऍक्टिव्हिटीज असतात. काही मुलं जात्याच त्यांना दुसऱ्याबद्दल दुसऱ्याला मदत करणं ही खूप आवड असते, प्रचंड आवड असते, आपलं काढून दुसऱ्याला द्यायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा हा त्यांची ही जी क्वालिटी असते, ही क्वालिटी पुढे जाऊन त्यांना देशसेवा करायला परावृत्त करते. आणि अशी मुलं पुढे उत्तम देशसेवा करतात. उत्तम काही मुलं चांगलं समुपदेशन मिळालं त्यांची फिजिकल, काही मुलांचं असं असतं की फिजिकली ते खूप फिट असतात. अशा मुलांना शिक्षकांनी जर सांगितलं की तू चांगला, तुझी शरीर यष्टी खूप चांगली आहे, तू या शरीर यष्टीचा उपयोग आपल्या देशासाठी कसा करता येईल असा तू प्रयत्न कर, मग तो विद्यार्थी त्याचा शिक्षणातलं कौशल्य आणि शारीरिक कौशल्य ह्या दोन्हीचा समन्वय साधून तो कित्येक विद्यार्थी हे मग एनडीए कडे परावृत्त होतात, एनडीए कडे जातात आणि ते सैनिक म्हणून देशासाठी काम करतात. आपल्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन मधनं आपलं हे ध्येय आहे की 2022 सालापर्यंत आपल्याला मॅक्झिमम विद्यार्थी हे एनडीए कडे पाठवायचे आहे, म्हणजे देशाची सेवा करायला त्यांना पाठवायचं आहे. पण मग ते करण्याकरता आपल्याला त्यांचं समुपदेशन त्या दृष्टीने करावं लागेल. शिक्षकाला त्याच्यातल्या त्या विद्यार्थ्यातल्या कला गुणांचा चांगला अभ्यास करावा लागेल, त्याला वेळोवेळी समुपदेशन करावं लागेल, त्याच्या जवळ जावं लागेल, त्याला त्याची फॅमिली बॅकग्राऊंड समजावून घ्यावी लागेल. त्याच्या कदाचित असं होईल की त्याची इच्छा खूप आहे, विद्यार्थ्याची इच्छा खूप आहे, पण पालक ते करू देत नाहीयेत. तर कोणतंही म्हणजे फक्त सैनिकी शिक्षण म्हणत नाहीये मी, कोणत्याही शिक्षणाला काही वेळेला असं होतं की मुलांना इच्छा असते की हे करिअर म्हणून बघण्याची, पण पालकांना ते समजत नाही. पालकांना असं वाटतं की ह्याच्यात त्याचं करिअर होणार नाही, कारण की कधी कधी पालकांचं असं म्हणणं असतं की पैशांनी त्याला तेवढी सॅलरी मिळणं म्हणजे तो यशस्वी झाला. तर हे पालकांच्या डोक्यातलं सुद्धा कधी कधी शिक्षकांनाच काढावं लागतं की चांगली सॅलरी मिळवलं, महिन्याला 1.5 लाख रुपये सॅलरी मिळवणं म्हणजेच तो विद्यार्थी उत्तम निपजला असं होत नाही. त्याच्या कलागुणांना वाव द्या, त्याच्या कलागुणांना वाव दिल्यानंतर तो जो फ्लरिश होईल, तो नागरिक म्हणून, तो माणूस म्हणून जो घडेल, ते जास्त महत्वाचं आहे. ऍट द लास्ट आय विल से, शिक्षक म्हणून आपण नेहमी मुलांना ड्रीम बिग, वर्क हार्ड, स्टे फोकस्ड अँड सराउंड युअर सेल्फ विथ गुड पीपल.